तर राम राम मंडळी, सकाळ सकाळचं वातावरण आहे, दिवस काय अजून उगवलेला नाही आणि मस्तपैकी थंड हवा आहे. उन्हाळा वाढायला लागले म्हणून सकाळ सकाळ जरा मस्तपैकी हवा घ्यायला बरी वाटते. थंडीच्या दिवसात थोडं नको नको वाटतं, पण जसं ऊन वाढेल तसं आता बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. आणि आपलं चिक्कू आहे झाडाचं, हळूहळू पिक त्याला. इकडं सकाळ सकाळ काय करते आता? स्वयंपाक चालू केलं का? या मस्त पैकी वांगे आणले ते तोडून, ताजी ताजी वांगे. मला वाटतं वांग्याचं बेत आहे का? आज वांगे तुम्ही हे आणा. काय मसाल्याचं सामान घेऊन या, मला यादी करून दे, मी आणतो. हा मसाला संपला, मी जाणार आहे कुरडवाडीला. घे उरकून घे, कपडे घातले नाहीत का अजून? घे घालून इकडे आपले तूर बाहेर ठेवली उन्हाला वाळायला, नाहीतर याला भुंग लागते. पप्पू तुझं झाल्यावर ही एक पिंडी आहे का नाही, ही अर्धी म्हशीला टाक, गायला अर्धी टाक, तिथं असेल काहीतरी, नाही तर अजून एखादी पिंडी आणतो. गट्टू काय करतोय? बस 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 शांत बस गारव्याला. तर मित्रांनो, मी आता आलोय पोस्टामध्ये आणि पोस्टामध्ये आलेले हे कुठं आलाय तुम्ही? माजलगाव. माजलगाववरून आलेत हे आपल्याकडं मूळ वेदाचं औषध घ्यायला आले. त्यांना मूळ वेदाचं औषध दिलंय मी. तुम्हाला कसं कळलं मी औषध देतोय म्हणून? आमच्या पाहुण्याकडून कळलं की मूळ वेदाचं औषध गॅरंटी भेटते. हा म्हणजे पाहुण्याकडून कळलं. पाहुणे कुठले तुमचे? उपळाई. उपळाईचे, बरोबर. त्यांनी कशाचं औषध नेलं माझ्याकडून? मूळ वेदाचं नेलं होतं. त्यांना मूळ वेदाचा त्रास होता काय? आता हे यांचे पाहुणे कोण आहेत मला काय मी ओळखत नाही. मी बऱ्याच जणांना औषध दिलेत, बरं झालं त्यांचं मूळ वेद 100% पूर्ण बरं झालं. बर, तर हे दिले औषध व्यवस्थित घ्या. तर वाडीला गेलतो आपण, वाडीवरून आता आलोय खायला. द्राक्ष आणलेत आम्ही, मला आम्ही आल्या तुटून पडलो द्राक्षावर. आणि आज आणले ते इथं मिरची आणले ते आपल्याला मसाला करायचा आहे. मसाल्याचं सगळं साहित्य आणलंय. साहित्य आणले आता ते व्यवस्थित सगळं करून साफ करून घ्यायचं, निवडून घ्यायचं, खडा खुडा काढी बघायचं. मसाला संपला होता हे आधी कधी गेलं का मसाला? 10 महिन्यापूर्वी. आणि आपला संपलाय त्याला बऱ्याच दिवस झालं, मी घरचा आणला होता. बर बर बर, तर मग घ्या करून मग लवकर. आणि मसाला करून दाखवू. अरे बाबू ताटात घे किती धुवून, त्यातच धुतोय त्यातच खातोय. ताटात काढून धुतलंय त्याला काय होतं? धुतलंय पण ताटात काढून घे की ताटात मस्त गोड आहे पण द्राक्ष खावा खावा. अजून काय आणलं? मसाल्याचं सगळं सामान आणलं, भाजीपाला आणला. बर बर बर, भाजीपाला खायला आणलं, खायला आणलं. अंजीर नाही आणलं ह्यावेळेस? अंजीर आहे की आपल्या? आहे ना, संपलं नाही. बर बर बर, सगळा भाजीपाला आणला. उपवास आहे त्यामुळे द्राक्ष खायला लागले, नाही तर द्राक्ष खात नाही तर बरं का? नाही नाही आंबट खा वाटत नाही मला, पण खाल्ल्याशिवाय पण राह वाटत नाही. दोन चार दोन चार खायचं असतं त्याला, काय होत नाही, चांगलं असत. काय लावलंय रे इकडं, काय करतोय? हे असा नखरा चालू असतो का ना, काहीतरी आणलं की काहीतरी करत बसायचं. हा माझ्या तोंडावर नाही धूळ बसली, तोंडावर लावतोय माझ्या, हसतोय अजून. पुसू काढाय ना वय, त्यानं धूळ काढत बसलाय. फटायची तशी हवेन, फटायची हवेन. म्हशी पर्यंत जात नाही, नाही जात म्हशी पर्यंत, जातच नाही. म्हैस लांब आहे तिकडे. काय होत आहे धुतलं तरी, शाळेत खाली माती आहे ना त्याच्यामुळे ती घाणच होते, ती धूळ बसते. हा शाळेत माती आहे अजून, ती शाळा पूर्ण नाही बांधून झाली त्यांची. अशाच असते त्या पत्राची शेड आहे. आता ते कौलारू हे तर होत कुठं 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 कुठं, दोन इकडं दोन वर्ग तिकडं. बस बस तिला नसत. हा बरं, आता कुठं वर जायचं?
बर 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 घेऊन जा की जाताना बर बर टाकली की आताच टाकली जाऊन आला माघारी आला तू जाऊन चल माझ्या बरोबर चल हुंच वसत नाही ते जाऊन आला त्यांच्या संग माघारी इतको पक्षी उडत आहे का नाही तर लय पक्षी उडत आहे एकदम भारी वाटतं पक्षी उडताना सगळ्यांचा चिवचिवाट वेगवेगळे आवाज आपली इकडे अजून ज्वारी काढायची राहिली आणि त्याच्यावर पक्षी बघा कसं गिरट्या घालतं ते चिमण्या येते त्याच्यामुळे ह्याच्यात लहान अशा दिसते त्या पण भरपूर आहे त्या त्यांचं इकडे चालू आहे पेंड्या बांधणं त्यांना पेंड्या काय उरकणा त्या कारण फोन इकडं जा तिकडं जा त्याच्यामुळं काय त्यांना लवकर होईनात बांधून कामापेक्षा असंच वेळ चाललाय आता सुद्धा फोनवरच बोलणं चालू आहे त्यांचं झाला वाटतंय फोन आणलं का पाणी आणलं की आता जवळनं दाखवायचं जवळनं पिंडी बांधलेली का बर दाखवायची सगळ्यांना माहित पडली पाहिजे जवळनं दाखव तुझी पहिल्यांदा अशी लवचिक चिपड घ्यायची नाजूक अशी तीन चार चिपाडा घ्यायची आणि चिपाडा आपल्या उजव्या हातात घ्यायचं हा उजव्या हातात घ्यायचं आणि हे बुडकं उजव्या हातालाच आलं पाहिजे हा खालचं बुडकं पिंडीचं पण उजव्या हाताला आलं पाहिजे पिंडी बांधल्यानंतर पण ही बुडकं बुडक्याकडेच गेलं पाहिजे गेलं पाहिजे शेंड्याकडे आलं पाहिजे कारण मोडताना कंस राहणार नाही ती पहिल्यांदा काय करायचं पिंडी उचलायची असं घ्यायचं असं घ्यायचं चांगलं असं करायचं ह्याच्यावर पाय द्यायचा हे वडायचं चांगलं आवळून घ्यायचं चांगलं आवळून घेतलं ती घेताना डाव्या हातात आलं पाहिजे आपल्याला ती जी आहे ना ती पहिल्यांदा असं करायचं एक तिडा द्यायचा एक परत दुसऱ्या बाजूला खाली असं पिचकवायचं जरा आणि खालनच घ्यायचं असं हे आणि परत एक असं करायचं झालं पिंडी छुटतच नाही पिंडी किती काही करू पिंडी छुटत नाही म्हणून म्हणलं एकदा सांगावं कारण ही तर विसरणार नाही ह्याच्यात बघून तरी शिकतेली माणसं बघून शिकत नाही त्याला शिकवणारच पाहिजे तेव्हा शिकत ती बघून शिकत बर का माझ्या पहिल्या वर्षी बांधलेल्या लेगा आटा झाल्या होत्या म्हणजे आवळून येत नव्हतं ढिल्ल्या व्हायच्या आपण परत एक बघू अशी फास्ट चला मग घ्या पाणी काल एक जणांनी कमेंट केली अजून हा की दादा तुम्ही तुमच्या शेतातला गहू ज्वारी द्या आम्हाला विकत तर आमच्या शेतात जे पिकलेलं आहे ते आम्हाला तर लागतंच वर्षभर पुरतच आणि शिल्लक जर राहिलं तर बहिणी आहे त्या आमच्या त्यांना द्यावं लागतं त्याच्यामुळे एवढं सगळं आपण देऊ शकत नाही आम्ही शेतात काम करतोय आम्हाला एवढं लागतंच लागतं लागतं एवढं लागतं खाणारी माणसं लय येते ना आपल्यात पाच सहा जण आहे ते योगेश आहे मग ती सगळ्यांना द्यावं लागतं त्याच्यामुळे एवढं आम्हालाच कमी पडतंय तर मित्रांनो कसं आहे बरं का आपापले एक एक शेतकरी बघा आणि त्या शेतकऱ्याकडून तुम्ही विकत घ्या सेंद्रिय शेती आणि कसं विकत घ्यायचं घरी जाऊन त्यांच्या आणायचं एकदमच तुम्हाला वर्षभर जेवढं लागतंय ना तेवढं एकदमच भरून ठेवायचं बाजारात घेण्यापेक्षा ह्याच्यामध्ये काय होईल व्यापाऱ्यांचा फायदा होण्याऐवजी शेतकऱ्यांचा फायदा होईल चार पैसे शेतकऱ्याच्या खिशात जातील आणि शेतकऱ्याला समाधान झालेलाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल होय बरोबर की शेतकऱ्यापासून घेतलं तर शेतकऱ्यांचा असा फायदा तुम्ही ज्या भावात मागतील त्या भावात शेतकरी द्यायला तयार होणार कारण ते निम्यानेच त्याला देते ती आणि व्यापारी निम्मच खाते ती व्यापारी लोक 50% व्यापारी तेच की निम्म शेतकऱ्याला मिळते आणि निम्म व्यापारी खाते त्याच्यामुळे तुम्ही जरी तुमच्या दुकानातल्या भावापेक्षा कमी जरी मागितलं तरी ते द्यायला तयार असतात घ्या की पाणी पिऊन चला पाणी पिऊन घ्या काय रे काय झालं काय एकमेकांना हे करताय रे तिकडे पिल्लू आले का बारके गट्टू गप मारू नको त्याला
त्याची आई आहे का की पिलाची एक पळालकडे कशाला तो का तिकडे एक हाय कुत्र तिकडे गेलं ताणत एक मला वाटलं फक्त माणसंच खेळ खेळते ती मुलं खेळ खेळते ती पण असं काय नाही पक्षी सुद्धा खेळ खेळतात इथं बघा आता मी जवळ गेल्यावर तिथं थांबतेत का नाही माहित नाही पण ह्या पक्ष्यांचं एक इकडून तर एक तिथं एक तिकडून एक इकडे असं छान खेळ चालू आहे इथं जवळ जायचा प्रयत्न केल्यावर राहतेत का नाही माहित नाही मला का कशी खेळ खेळतात एकदम मस्त वाटते त्यांना इकडं पण आहे ती ती पक्षी वरी बसतय खाली बसतय उडतय परत खाली बसतय परत वरी बसतय असं चालूच आहे त्यांचं आहे का आहे का आता आपल्या मोबाईल मध्ये किती दिसतंय काय माहिती कोळसा पक्षी एकदम भारी वाटतंय बघायला एकदम भारी वाटतंय असे भरपूर पक्षी आहेत पण मोबाईल मध्ये दिसताना एकदम बारीक 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 दिसतात गेले उडून सगळेच काय झालं काय माहिती तर मित्रांनो चालू आहे आपलं पेंड्या बांधायचं रोज थोडं थोडं करतोय कमरेचा पाक भोगाटा पडतोय असं वाटतंय तुटून निघते का काय बाजूला कमर असं होतंय बघा आणि हिला पण म्हणत असतो जरा चोळ फिळ जरा पण काय नाही लक्ष देत नाही काय नाही थोडस तेल वतणार असं 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 करणार झालं संपलं तिथे तर नीटनेटकं जरा थोडस हे करावं हे करावं तर मित्रांनो दिवस मावळून गेला दिवस बुडाला सगळा खाली आता आपण जाऊ हे बघा गट्टू इथं बसलाय हे बघा गट्टू दिवस मावळून गेला आणि झालं उद्या सकाळी एक झटका मारला एक तास दीड तासाचा तर इकडचे पेंड्या आपल्या सगळ्या होतेल्या इकडचे पेंड्या झाल्या ही ज्वारी काढायची अजून आता बघू ह्याचं कसं करायचं ते ठरवू काहीतरी तू हे गट्टू कुत्र्यांचा आवाज आला की गट्टू आमचा एकदम सावध असतो टव करून बघतो तिकडं गट्टू जायचं का घरी आता हां घरी जायचं जायचं घरी का रे काय झालं चला जाऊ घरी आता हां चल चल गुन्ही बाळ आहे पिली कर पाणी ताण नाही ना दिला म्हशीला टक बांधून तर मित्रांनो ही जी सदाफुली दिसते तुम्हाला ना किती मस्त सुंदर सुंदर फुलं आहेत बघा ही जी तर शुगरसाठी ह्याचा वापर केला जातो बघा बीपीसाठी शुगरसाठी खूप चांगली वनस्पती आहे जखमजरी झाली असली ना तर हिची पानं चुरगळून त्या जखमेवर लावायची हळूहळू जखम पण बरी होणार बरंच गुण आहेत ह्याच्यामध्ये